ठाण्याचा ठाण्यावाघ असं ज्याचं वर्णन केलं जायचं त्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चरित्रपट परवा महाराष्ट्रभरातल्या सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला आहे चित्रपटाचं नावही आहे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे आज या चित्रपटाच्या अनुषंगाने काही आठवणी आणि काही मुद्दे तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटत आहेत हे विवेचन म्हणजे या चित्रपटाचं समीक्षण नाही आहे एक जनरल थॉट प्रोसेस आहे जी हा चित्रपट पाहिल्यावर माझ्या मनात रुंजी घालू लागली तेवढंच मी तुमच्यासमोर मांडणार आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात आकारा डिजी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी मित्रांनो सगळ्यात आधी शुक्रवारी हा चित्रपट मी पाहायला गेलो तेव्हाचा जो अनुभव मला आला तो मी सांगतो त्याचं काय आहे आनंद दिगे हे आजकालच्या पिढीला माहीतही नसेल कदाचित पण ज्यांनी शिवसेना अनुभवली म्हणजे ज्यांनी या संघटनेचा प्रवास अनुभवलाय चढउतार जय पराजय अनुभवले त्यांच्यासाठी शिवसेना प्रमुखां इतकेच सेनेतले अनेक छोटे मोठे नेते हे परम आदराचे विषय होते दत्ताजी साळवी असोत वामनराव माडिक असोत सुधीर भाऊ जोशी असोत प्रमोद नवलकर असोत ही मंडळी म्हणजे सैनिकांसाठी आदरणीयच होती या सगळ्या नेत्यांमध्ये एक नाव मात्र सर्वात वेगळं आणि जिवाळ्याचं होतं आणि ते म्हणजे धर्मवीर आनंद दिघे ठाण्यातले प्रति बाळासाहेब ठाकरेच होते ते ठाण्याबाहेरही त्यांचा दरारा आणि वचक होता टेंबी नाक्यावरच्या आनंद मठीत त्यांचा जनता दरबार भरायचा मी वैयक्तिकरित्या त्यांना दोनदा भेटलो पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी बारा तेरा वर्षांचा असेन माझे वडील आणि आमच्या खेतवाडीतले शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख शांताराम पाडळकर यांच्यासोबत मी दिगेसाहेबांच्या मठीत पहिल्यांदा गेलो होतो जनरली माझे वडील सेनेतला त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मित्रांना अगदी प्रमोद नवलकरांनासुद्धा कारण ते तर त्यांच्या वडिलांचे वर्गमित्र होते तर नवलकरांनाही ते जय महाराष्ट्र म्हणूनच अभिवादन करायचे पण इथे आमच्या पिताश्रींनी दिगेसाहेबांच्या पायाला स्पर्श करून जय महाराष्ट्र केलं माझ्यासाठी हे सारं नवीन आणि वेगळंच होतं आपल्यासाठी आपला बाप हा आपला हिरो असतो आदर्श असतो तो असा कोणाच्या तरी पाया पडताना दिसला की एखाद्या पोराच्या मनात नेमके काय विचार येतात तेच विचार त्यावेळी माझ्या मनात आले होते दिघे साहेबांचं त्यावेळेचं रूप पाहून मला क्षणभर वाटलं होतं की हे कोणीतरी आध्यात्मिक गुरु वगैरे असावेत कारण आमचे पिताश्री अध्यात्मातही रुची असणारे होते वडिलांचं झालं शांताराम काका देखील अगदी माथा टेकून पाया पडले मग माझी पाळी होती आमच्या वडिलांनी हातानेच खून केली आणि मी एखाद्या आज्ञाधारक लेकरासारख्या नंतमस्तक झालो दिगेसाहेबांनी माझ्या खांद्याला धरून मला उठवलं नाव विचारलं गालावर हलकीशी चापट मारली त्यांच्या हाताला मला सिगारेटचा उग्र दर्प जाणवला जवळपास दहा मिनटं त्यांच्यासोबत त्या दोघांच्या चर्चा झाल्या आणि आम्ही तिथून निघालो पुन्हा काही वर्षांनी अय नवरात्रात आम्ही आणि माझे वडील आनंद मठीत गेलो होतो त्यावेळी मी चांगला कळत्या वयाचा होतो नवरात्रात साहेब सलग नऊ दिवस उपवास करायचे असं मला आमच्या आपण कळलं होतं कर म्हणजे माझ्या वडिलांकडून अष्टमीचा दिवस होता होम हवन सुरू होतं नऊ दिवसांचा कडक उपवास केलेला माणूस कसा दिसेल त्या उपवासानंतरही साहेबांच्या चेहऱ्यावरचं सा तेज पाहून मी अचंबित झालो आनंद दिगे या नावाभोवती जसं गूढरम्यतेचं वलय होतं तसंच त्यांच्या नावाने बऱ्याच आख्यायिकाही बाजारात खपवल्या गेलेल्या आहेत काही पण ज्यांना दिघे साहेबांचा सहवास मग तो काही मिनिटांकरता का होईना लाभलेला असेल त्या भाग्यवंतांना विचारा तो सहवास किती लाख मुलाचा होता त्यांनी ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेना नावाच्या संघटनेसाठी जे केलं ते तर अचाट आणि अफाट असंच होतं त्यांचे उपकार ठाणे जिल्हा म्हणजे ठाणे शहरापासून अगदी डहाणू पालघर पर्यंतचा पट्टा हा विस्तृत ठाणे जिल्हा दिघे साहेबांचे उपकार कधीच विचारू शकत नाही खंत एवढीच की मी आता ज्या भागात राहतो त्या वसई विरारमध्येही दिघे साहेबांनी शिवसेना रुजवली वाढवली पण त्यांच्या पश्चात योग्य नेतृत्व न मिळाल्यामुळे आज या परिसरातली शिवसेना फक्त कागदावर उरलेली आहे असो मी तुम्हाला तो शुक्रवारचा अनुभव सांगत होतो तो बाजूलाच राहिला फर्स्ट डे फर्स्ट शो ही संकल्पना रजनीकांतच्या फॅन्सनी मुंबईत खऱ्या अर्थानं रुजवली आहे कारण माटुंग्याच्या अरोरा टॉकीजला रजनीकांतचा नवा सिनेमा लागतो तेव्हा तिथले सगळे साऊथ इंडियन दाक्षिणात्य रजनी फॅन्स ॲडव्हान्स बुकिंग करून पहाटे पाचच्या शोला हजार असतो शोच्या आधी रजनीच्या वीस पंचवीस फुटी कटआउटला दुधाच्या हांडेचे अंडे ओतून आंघोळ काय घालतात त्या कटआउटला तेवढाच मोठा हार काय घालतात सगळं कसं बन्नाट असतं दिगे साहेबांचे जेवढे महाराष्ट्रातले चाहते असतील त्यांनाही या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पहावा असं निश्चितच वाटत असणार मलाही वाटलं मी आदल्या दिवशी रात्री दोन अडीचला झोपलो होतो तरीही त्या झोप सकाळी उठून मी धावत पडत साडेआठच्या शोला विरारमधल्या एका थिएटरला हजर झालो तिथे माझ्या आधी फक्त एक मराठी माणूस उभा होता जो चातकाप्रमाणे प्रेक्षकाची वाट पाहत होता मी बुकिंग खिडकीतल्या पोराला विचारत त्याने सांगितलं की किमान दहा तिकीटं विकली गेली तरच हा शो आम्ही सुरू करू आम्ही दहा मिनटं वाट पाहिली दोघांनी मिळून एकही एक माणूस तिकडे फिरकला नाही शेवटी तो शो कॅन्सल झाला आणि मग मी दुपारच्या शोच्या दोन तिकीटे ॲडव्हान्स बुकिंग करून घरी परतलो एकतर मी ज्या थिएटरला गेलो होतो ते एकतर होतं पन्नास सीटर मिनी थिएटर त्यातल्या दहा सीटही फर्स्ट डे फर्स्ट शोला भरू आहेत ही तर शोकांतिकाच म्हणायला हवी मित्रांनो या प्रसंगाची सविस्तर पोस्ट मी माझ्या फेसबुक पेजवरही टाकलेली आहे त्यावरच्या अनेकांच्या प्रतिक्रियाही बोलक्या आहेत पण या पट्ट्यातला मराठी टक्का घसरतोय हे मात्र नक्की मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी झटलेल्या दिगेसाहेबांच्या चरित्रपटाच्या पहिल्या दिवशी पहिल्या शोला असा प्रतिसाद मिळावा ही तर दैनंदिन जीवनातली सामान्य घटना आहे चित्रपटाकडे कसं पाहायचं राजकीय भिंगातून की निवळ मनोरंजनाचं साधन म्हणून हा सरस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ज्या चित्रपटाच्या निर्मितीमागचा हेतूच मुळात राजकीय आहे त्या चित्रपटाचा आशय सर्वत्र व्यवस्थित पोहोचवण्याची काळजी संबंधितांनी घ्यायला हवी होती पण तसं झालेलं दिसत नाही मुंबई नाशिकसह ठाणे महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातली तेव्हा निवडणुकीपूर्वी वातावरण तापवण्यासाठी मागच्या काही वर्षांपासून शिवसेना हा नवा फंडा वापरायला लागली काही वर्षांपूर्वी ठाकरे तर आता धर्मवीर दोन हजार एक साली दिघे साहेब गेले त्यानंतर आज एकवीस वर्षांनी आनंद दिघे शिवसेनेला कसे काय आठवले हो हा हो? प्रश्न माझा नाहीये हा प्रश्न ठाण्यातले काही ज्येष्ठ नागरिक विचारत आहेत शिवसेनेच्या सोशल मीडिया सेलने जरा या खदखदीचाही एक घ्यावा आणि आपल्या वरिष्ठांनाही अपडेट करावा याबाबत चित्रपटाच्या माध्यमातून जनमत प्रभावित करणं हे तितक्याचं सोप्पं राहिलेलं नाहीये आता ठाण्यात मंत्री एकनाथ शिंदे यांचं एक हाती वर्चस्व आहे हे वारंवार अधोरेखित कसं होईल यासाठी महानगरपालिकेतली एक लॉबी यावर सिस्टमॅटिकली काम करते अनेक या करता पालिकेत पगारी नोकर म्हणून काम करतात काही लोक तर अतिरिक्त आयुक्त या पदापर्यंतही या मोट अशा भाटगिरी करून तेच लोक एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाला मोठमोठे इव्हेंट घडवून आणतात त्यांना जगन्नाथ लोकनाथ अशा पदव्या बहाल करतात कविता लिहितात कवणर असतात एकनाथ शिंदेंवर एकनाथ शिंदे हे खरोखरच धडाकेबाज मंत्री आहेत साहेबांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत त्यांच्या सचोटीबद्दल शंकाच नाही पण त्यांच्या अवतीभोवती जे आधुनिक सचिन वाजे गोळा झालेले आहेत त्यांच्या कारणाम्यांबद्दल माननीय मंत्री महोदयांनी जरा वेळीच माहिती घ्यायला हवी ठाणेपालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले असे कोणते भाट आहेत जे थेट अतिरिक्त आयुक्त बनून बसलेले आहेत आणि उद्या ते एखाद्या मीरा सारख्या क किंवा ड प्रवर्गातल्या महानगरपालिकेवर आयुक्त बनवून जाण्याचे स्वप्न पाहत आहेत साहेब या यांचा शोध घ्या चित्रपटात एक वाक्य दिगेसाहेब एकनाथ शिंदेसाठी वापरताना दिसतात सामान्यांचा एकनाथ हो अनाथांचा लोकनाथ हो दिघे साहेबांच्या पात्राच्या तोंडी हे वाक्य आवर्जून घालण्यात आले आणि त्यासाठी कुणी आग्रह धरला असणार हे सुद्धा स्पष्ट होते मला माहिती आहे कुणी ते लवकरच सांगेन तुम्हालाही निवडणुका येतात निवडणुका जातात पण त्या ससोटीनं आणि मनापासून कशा लढायच्या याचा परिपाठ दिगे साहेबांनी या ठाण्याला आणि उभ्या महाराष्ट्राला घालून दिला होता महापौर पदाच्या निवडणुकीत चार मतं फुटल्यामुळे बेभान झालेले आनंद दिगे देखील या जगाने पाहिलेले आहेत खास करून एकनाथ शिंदे साहेबांनी तर अगदी जवळून हे जोडतोड तांबा पितळ दिगे साहेबांना कधीच मान्य नव्हतं म्हणूनच तर ते म्हणायचे गद्दारांना क्षमा नाही श्रीधर खोपकर प्रकरणाने शिवसेनेत एक पायंडा पाडला होता संघटनेशी गद्दारी म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण तो धाक तो दरारा आताच्या शिवसेनेत उरलाय का तर नाही दिघे साहेबांचा ज्यांना पाठिंबा होता ते ठाण्याचे आमदार मोदा जोशी एक आठवण सांगतो पंच्याण्णव साली तेही निवडून आले होते आणि त्या दरम्यान मीही शिवसेना आमदाराचा पी एम म्हणून काम करत होतो अधिवेशन काळात सेनेच्या सगळ्याच आमदारांची विधानभवनातल्या पक्ष कार्यालयात भेट व्हायची तोंड ओळख व्हायची त्यातल्या काहींशी चांगली गप्पा मारणं इतपत गट्टी जमायची मोदा जोशींच्या तोंडात जेव्हा पानाचा तोबरा नसायचा तेव्हा त्यांच्याशी छान गप्पा व्हायच्या माझ्या जेव्हा इतर आमदार मारुती एस टीम किंवा टाटा सिएरा मधून फिरायचे तेव्हा मोदांकडे साधी जीप होती खडखडणारी जीप ती जीप जो चालवायचा तो माझा मित्र प्रभाकर काळे आज एकनाथ शिंदे साहेबांचा जा ए अरुण मस्के नावाचा ज्युनियर अशोक सराफ हा मोदांचा पीए होता जाम विनोदी कॅरेक्टर त्याच्याही तोंडात मावा किंवा पान असायचं कमी बोलायचा पण तो जेव्हा बोलायचा तेव्हा हास्याचे फवारे उडायचे या लोकांकडून मी शासकीय पत्रव्यवहार कसा करायचा हे शिकलो तारांकित प्रश्न कसे मांडायचे हे शिकलो खूप साधी माणसं होती मोदा तर बिचारे साधेपणाचा सा कळस होते या अशा साध्या लोकांना प्रमोट करणारे धर्मवीर आनंद दिघे हे काळाच्या पुढे चा चालणारे नेते होते त्यांच्या नेतृत्वाची सर आजच्या कुठल्याच दाढीवाल्या नेत्याला येणार नाही असा धर्मवीर शतकातून एखादाच जन्माला येतो या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद दिघे साहेबांची झलक पुन्हा एकदा पडद्यावर का होईना अनुभवण्यासाठी प्रत्येक धर्माभिमानी मराठी माणसाने हा चित्रपट एकदा तरी पाहायला हवा दोन अडीच तासात दिगे साहेबांचा पंचवीस तीस वर्षांचा प्रवास उलगडणं कधी शक्य नाही पण प्रयत्न चांगला आहे चित्रपटात गुरुपौर्णिमेचा बाळासाहेबांचे पाय धुण्याचा प्रसंग मात्र अनावश्यकरित्या घुसडला आहे हे थिएटर बाहेर पडल्यानंतरही जाणवत राहते असो वारसा कोणाकडून कोणाकडे आलाय हे एस्टॅब्लिश करण्यासाठी सिनेमाच्या डायरेक्टरने थोडी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली चालताय सारं काही निवडणुकांसाठी चाललंय असं म्हणत असताना थोडंसं यातून बाहेर येत प्रसाद ओक प्रवीण तरडे मंगेश देसाई यांच्यासह मेकअप आर्टिस्ट विद्याधर भट्टे यांचं कौतुक करायलाच हवं तर मित्रांनो धर्मवीर नावाच्या चित्रपटाच्या अनुषंगाने ठाण्याच्या राजकीय अंतरंगाला हात घातलाच आहे ही तर सुरुवात आहे येत्या काळात पालिकेत सचिन नाव असलेले नेमके कोणते वाजे बसलेत ठाणे पालिकेत कोणते लोक अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसून त्यांच्याकडून हव्या त्या फायलींवर सहाय्या करून कशा घेतात याबद्दलही मी बोलणार आहे अगदी पुराव्यांनिशी तेव्हा तुर्तास आता थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार